नमस्कार मित्रांनो, दुर्गे दुर्गेश्वर श्रीमान रायगड. दरवर्षी यावन या ठिकाणी नतमस्तक व्हावं हे कार्य गेले 8-9 वर्ष नित्यनियमाने सुरू आहे. अगदी दरवर्षी इथं आलं तरी उत्साह कधीही कमी होत नाही. जगण्याची एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि प्रत्येक वेळी रायगड एक वेगळ्याच रूपात आपल्यासमोर येतो. रायगडवरील प्रत्येक दगड, प्रत्येक वास्तू ही जशी वंदनीय, तसंच त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर दरवर्षी एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळेल. समोर दिसणारा हा रायगडाचा बलदंड महादरवाजा, स्वराज्यातील अत्युच्च क्षण अनुभवणारा हा रायगडाचा महादरवाजा, यांनी स्वराज्यातील वेदनादायक क्षणही पचवलेले आहेत. महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव केल्यानंतर रायरीचा डोंगराची पाणी स्वतः केली. चौफेर पसरलेल्या डोंगर रांगा, ताशीवकडे ज्याच्यावर पावसाळ्यातही गवत उगत नाही, तक्तास ही जागा योग्य आहे असं महाराजांनी ठरवून हिरोजी इंदलकरांना रायगडाच्या उभारणीची परवानगी दिली. स्वराज्यातील मावळ्यांचा पराक्रम, महाराजांचं कर्तृत्व, या सर्वात शोभेल असा रायगड राजधानी उभारण्याचं हिरोजी इंदलकरांनी ठरवलं आणि गडावर अगोदर असणाऱ्या गोष्टींची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्या नियोजनानुसार कुठली गोष्ट कुठे असावी याचं पूर्ण नियोजन करूनच बांधकामास सुरुवात झाली. हिरोजींच्या या महान कार्याचे साक्ष आजही हा दगड देतो. मित्रांनो, महाराजांची समाधी आहे त्याच्या बाजूलाच एक शिलालेख आहे, त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या शिलालेखामुळे रायगडावरील बऱ्याच गोष्टींचा आपल्याला उकल झाली. मित्रांनो, या शिलालेखाचं वाचन अगदी आजही व्यवस्थित तुम्ही करू शकता. अगदी सुरुवातीला श्री गणपतेय नमः, गणपती बाप्पाला नमन करून याच्यामध्ये पुढं असं लिहिलं आहे, प्रसादो जगदीश्वरश्च जगता मानंद दोनुज्ञया. जगाला आनंद देणारा असा जगदीश्वराचा प्रसाद, याचा अर्थ महाराजांना जगदीश्वर असं उद्देशून प्रसाद म्हणजे राजवाडा असा होऊ शकतो, किंवा जगदीश्वराचं जे मंदिर आहे त्याचा जो परिसर आहे त्याला जगदीश्वराचा प्रसाद असाही उल्लेख असू शकतो. त्यानंतर श्रीमंत छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश झाले. पुढील ओळीमध्ये शन्नव बाण भूमी गणनानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महते शुक्लशापो तिथो असा उल्लेख आहे. याचा अर्थ असा, शके 1596 आनंद नाम संवत्सरे शुक्ल पक्षाच्या एकादश तिथीला महाराज सिंहासनाधीश झाले. पुढे वापी कुपडागरा जी रुचिर रम्य वन वितिको संबे कुंभी ग्रहे नरेंद्र सदने रमली लिये मिहिते, यामध्ये गडावर काय काय बांधण्यात आलं या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये मनोरे, गजशाळा, विहिरी, तलाव, वने, बागा, स्तंभ या गोष्टी निर्माण केल्या. याच्याबरोबर नरेंद्र सदन म्हणजे महाराजांचा एक देखणा वाडा ही बनवण्यात आला असा उल्लेख आहे. आणि याच्यावरील शेवटच्या ओळीत असं लिहिलंय, श्रीमद्राय गिरोर गिराम विषये हिराजिना निर्मितो याव चंद्र दिवा करो विलसत स्थावश्य मुज्जुभते. या ओळीतला श्रीमद्राय गिरो म्हणजे श्रीमान रायगड. याच्यावरील सर्व गोष्टी ह्या हिराजिना म्हणजे हिरोजींनी बनवलेल्या आहेत आणि अवकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत या रायगडाची आणि निर्माण केलेली या सर्वांची महाराजांची कीर्ती पृथ्वीवर नांदो. मित्रांनो, असा हा रायगडावरील बांधकामाची महती सांगणारा आणि महाराजां जे सिंहासनाधीश झाले, राज्याभिषेक झाला याची तारीख मांडणारा हा शिलालेख आहे. या शिलालेखावर अलीकडच्या काळात झालेलं आणखी एक संशोधन म्हणजे हा शिलालेख या ठिकाणी पूर्वी नसावा, जेव्हा हिरोजींनी लावला त्यावेळी हा या ठिकाणी नसावा अशी एक शक्यता आहे. याचं कारण म्हणजे हा जर शिलालेख तुम्ही बघितला तर थोडासा तिरका बसवण्यात आलेला आहे आणि तो ही जी भिंत आहे किंवा जो दरवाज्याची बाजू आहे याच्या मध्यात नाही आहे, तर तो एका बाजूला बसवण्यात आलेला आहे आणि जी दगड आहे ते कापून या ठिकाणी बसवलं आहे. तुम्हाला समोर दिसतो आहे अशा प्रकारचा. 1689 जेव्हा रायगड मुघलांच्या ताब्यात गेला त्यावेळी ती नासधूस केली, त्यावेळी हा शिलालेख इतरत्र पडलेला असावा आणि हा सुरक्षित राहावा सहजासहजी कोणाच्या नजरेस येऊ नये या हेतूने या दरवाज्याच्या पाठीमागच्या बाजूस हा लावण्यात आलेला असावा अशी एक शक्यता आहे. कारण काहीही असो पण शिलालेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सूर्यचंद्र असेपर्यंत रायगडाची कीर्ती आणि महाराजांचं कर्तृत्व हे पृथ्वीवर नांदत राहील. शेवटी सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
परत भेटू अशाच ऐतिहासिक माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.